वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज आपल्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी विषय मांडते सावित्रीबाई फुले. नमस्कार मंडळी, ओळखलत का मला? मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची लेख कुमारी योगिता जाधव, इयत्ता सातवी. अहो तहान नाही की भूक नाही, अहो तहान नाही की भूक नाही की 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद नाही, अहो तहान नाही की भूक नाही की 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद नाही. शिक्षण घेणे हा आमचा हक्क व अधिकार आहे. अहो शिक्षण घेणे हा आमचा हक्क व अधिकार आहे. माणसाला जनावरापेक्षा हीन वागणूक देणाऱ्या मनुलिखित मनुस्मृतीचा संविधान बाप आहे. छत्रपती शिवरायांची तलवार हातात नसली तरी सावित्रीमाईंचा मेंदू नक्कीच आहे डोक्यात. छत्रपती शिवरायांची तलवार हातात नसली तरी सावित्रीमाईंचा मेंदू नक्कीच आहे डोक्यात. जगबद्दल घालून निघावा सांगून गेले मजला भीमराव, जगबद्दल घालून निघावा सांगून गेले मजला भीमराव, आणि तोच घाव खाल्ल्या बळावर आज मी उभी आहे. मी सावित्रीमाईंची लेख अहो विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, आणि वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ का अविद्येने केले? म्हणून मी म्हणते की शिक्षण घेऊ ज्ञानी होऊ जाणार नाही बळी, शिक्षण घेऊ ज्ञानी होऊ जाणार नाही बळी. जातीभेद नकोच आम्हाला, माणसं हवीत एक. जातीभेद नकोच आम्हाला, माणसं हवीत एक. म्हणूनच मी म्हणते मी सावित्रीमाईंची ले. अहो सावित्रीमाईंवर किती फुले उधळली तरी ती कमीच आहेत. त्यांचे उपकार पिढ्यानपिढ्या फिटणार नाहीत. आज मी आपल्या समोर बोलू शकते ते केवळ सावित्रीमाईंमुळे. उच्चवर्णीय समाजातील एखाद्या स्त्रीने हे कार्य केले असते तर तिची आज देवाने पूजा केली असती, पण इथे नडला तो मनुवाद असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हो सावित्रीमाईंचा जन्मदिन 3 जानेवारी 1831 या शुभ दिनापासून सावित्रीमाईंच्या लेकी घरात चुकून गडावरची माय, तुळजा भवानी, संतोषी माता, मरी आई, यल्लम्मा देवी, आसाराम बापू जे लोकांना ठकतात यांचे फोटो लावून पूजा करण्यापेक्षा सावित्रीमाईंचा फोटो लावून त्यांची पूजा करा, मनोभावे वंदन करा, प्रार्थना करा. ती सर्वांना आदर्श देणारी मी एक छोटीशी इच्छा व्यक्त केली. अहो एका गरीब मुलाला लेखच्या साठी जीवनदान देताना सावित्रीमाईंना आपले जीवन दान करावे लागले. म्हणून 10 मार्च 1897 या साली सावित्रीमाई आपल्याला सोडून गेल्या, पण त्यांच्या महान कार्याच्या रूपाने त्या आजही जिवंत आहेत. म्हणून मी म्हणते की नका ऐकू त्या खोट्या सत्यवान सावित्रीच्या कथा, नका ऐकू त्या खोट्या सत्यवान सावित्रीच्या कथा, ऐकून घ्या त्या खऱ्या ज्योतिबाच्या सावित्रीच्या कथा, ऐकून घ्या त्या खऱ्या ज्योतिबाच्या सावित्रीच्या कथा. सन 1848 साली ज्योतिरावांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडली नसती तर, सावित्रीबाईंनी मुलींना शिकवण्याचे कार्य हातीच घेतले नसते तर आज स्त्रिया व मुली यांना उंबरट्या बाहेर पाऊल टाकण्याची समाजाकडून परवानगीच मिळाली नसती. पण आता त्याच स्त्रिया व मुली समाजात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेत आहेत, अहो द्रोणाचार्यांनी एकलव्याला न शिकवताच गुरुदक्षिणा म्हणून अंगठा मागितला होता. या उलट कोणताही मोबदला न घेता, स्वार्थी हेतू मनात न ठेवता सावित्रीमाईंनी ज्ञानाची लेखणी हातात घेऊन सर्व मुलींच्या जीवनात प्रकाश पडला. आज सावित्रीमाईंच्या लेखी आत्मविश्वासाने कल्याणकारी जीवन जगताना दिसत आहे. समाजात अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या लोकांसाठी, दारूपी कोंबड्या ठेवणाऱ्या लोकांसाठी, घरात बायकोला देवधर्म कर म्हणून सांगणारे लोक व बाहेर बुद्धाची तत्वे सांगा म्हणून पाळत फिरा म्हणून सांगणारे लोक यांच्यासारखी पिढी तुम्ही निर्माण करू नका. निर्माण करा जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध, सर्व जाती धर्मांना एकत्र आणून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्रियांना मुलींना शिक्षणाच्या वाघिणीचे दूध पाजणारे महात्मा ज्योतिबा फुले, बहुजनांना 50% आरक्षण मिळवून देणारे राजश्री शाहू महाराज, अहो आपल्या भारताची राज्यघटना लिहिणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या महान संतांची पिढी तुम्ही निर्माण करा. आपण सुद्धा ऐकतो की भारताला स्वतःची एक महान सांस्कृतिक परंपरा आहे, पण त्याबरोबर हेही खरे आहे की भारतात जात धर्म लिंग या विषमतेचा कलंकही होता. त्यामुळे भारतीय स्त्रीला 1000 वर्ष शिक्षणाची दारे बंद होती, पण त्याला आधार होता मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथाचा. सरस्वती मातेला विद्येची देवता म्हणून भारतात पूजले जात होते व तिथल्या स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता. ही किती लाजीरवाणी शोकांतिका होती. शेवटी इतकेच म्हणेन की किती सांगू ग ताई तुले, ही तर सावित्री माईंची नवलाई. किती सांगू ग ताई तुले, ही तर सावित्री माईंची नवलाई. स्त्री जातीचा उद्धारक ही तर तुझीच पुण्याई, स्त्री जातीचा उद्धारक ही तर तुझीच पुण्याई. धन्यवाद.